कुपवाडमधून काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी सुमारे 1000 अधिक मताधिक्य घेतले, त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांची चिंता वाढली असून अंतर्गत मतभेदांमुळे आणि निष्क्रियतेमुळे भाजपची पीछेहाट झाली. कुपवाड शहर परिसरात भाजपच्या प्रमुख नेत्यांनी चांगलं काम केलंय. गावठाणमध्ये वातावरण विशालमय होतं, मात्र विस्तारित भागात भाजपाला चांगली मते घेता आली असती. मात्र अति आत्मविश्वास, अंतर्गत मतभेद, बूथ यंत्रणा कार्यान्वित असतानाही मतदानादिवशी दाखवलेल्या निरुत्साहीपणामुळे उमेदवार संजय काकांना मताधिक्य घेता आलं नाही. कुपवाडचा सांगली विधानसभा आणि मिरज विधानसभा मतदारसंघात समावेश झाल्यानंतर तत्कालीन दिवंगत आमदार संभाजी पवार, सुधीरदादा गाडगीळ आणि संजय काका यांना लोकसभा विधानसभा निवडणुकीत चांगले मताधिक्य मिळाले होते. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाला मताधिक्य घेता आलं नाही. भाजप कार्यकर्त्यात मतभेद असल्याने प्रभाग 1 मधून भाजपाला कमी मते मिळाली. या ठिकाणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांत अंतर्गत मतभेद होते, त्याचा परिणाम मतावर झाला. अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरल्यापासून वातावरण होतं, मात्र आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी केलेल्या विकास कामांचा फायदा घेऊन संजय काका यांना मताधिक्य देण्यात भाजपचे इच्छुक उमेदवार कमी पडलेत. मोहनबापू जाधव, प्रकाश ढंग, प्रकाश पाटील, महेंद्रकुमार पाटील यांनी चांगलं काम केलंय, मात्र इतरांनी केवळ दिखाऊपणा केला. भाजप लीडमध्येच आहे या हवेत पदाधिकारी राहिले. एकमेकात मतभेद असल्याने प्रभाग 1 मधून भावी नगरसेवक म्हणून गुडघ्याला बाशिंग बांधलेल्यांना विकास कामाचा लाभ उठवता आला नाही. परिणामी कुपवाडमध्ये प्रत्येक निवडणुकीत मताधिक्य घेणाऱ्या भाजपाची पीछेहाट झाले. अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा काँग्रेसच्या कार्यकर्ते माजी नगरसेवक यांनी नेटाने प्रचार केला, त्यामुळे मताधिक्य मिळाले. प्रभाग 8 मध्ये 3 नगरसेवक भाजपाचे आहेत. विष्णू माने हेही भाजपाच्या प्रचारात होते, मात्र इथंही मरगळ दिसून आली. महापालिकेच्या पुढच्या निवडणुकीत याचा फटका बसणार असल्याने इच्छुकांनी मरगळ झटकून काम करण्याची गरज आहे. बामणोली हा भाजपचा बालेकिल्ला आहे, इथं अल्प प्रमाणात भाजपला आघाडी मिळाली. ही आघाडी वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांना पक्षबांधणी करावी लागणार आहे.